तुम्ही जर गुळ खात असाल तर त्या गुळामध्ये भेसळ तर नाहीये ना, असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. आणि हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण आहे ते म्हणजे नाशिकच्या रविवार पेठ परिसरातल्या एका होलसेल गुळ विक्रेत्यावर प्रशासनानं केलेली कारवाई. अन्न औषध प्रशासन विभागानं 2 दिवसांपूर्वी या गुळ विक्रेत्यावर छापा टाकला आणि तब्बल 2,40,480 रुपये किमतीचा 3,006 किलो गुळ जप्त केला. या गुळामध्ये रंग टाकून भेसळ केल्याचा संशय प्रशासनाला आहे आणि त्यामुळेच नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. याबाबतचा विश्लेषण अहवाल आल्यानंतरच पुढची कारवाई केली जाणार आहे. अन्न औषध प्रशासन विभागानं टाकलेल्या छाप्यानंतर गुळ व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे धडाडले. या अहवालामध्ये आता नेमकी काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.